या पंथाचा अनुनय करणारे सगळेजण आपल्या जीवनामध्ये वागत असताना त्या विचाराचं अनुकरण करतात आणि अनेक वेळा त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आलेला आहे. विशेषतः सिद्धपूर रिद्धपूरला त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आणि त्या ठिकाणी एक विहीर जी पवित्र होती ती देखील त्या रेल्वेच्या लाईनमध्ये जाणार होती. त्यावेळी समाजाची सगळी प्रमुख मंडळी महंत मला भेटली होती आणि त्यावेळी त्यांना मी रेल्वे मंत्र्यांकडे घेऊन गेलो होतो आणि नक्कीच त्यावेळी तो प्रश्नही पण त्यावेळी सुटला होता. चक्रधर स्वामींच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 1650 तीर्थक्षेत्र निर्माण झाली आणि विशेषतः या तीर्थस्थळांमुळे सत्य अहिंसा आणि मानवता याच्या कार्याचा प्रचार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि आज जवळपास महानुभाव पंथाची संख्या महाराष्ट्रात 3% जवळपास आहे. निश्चितपणे या पंथाच्या या संस्कारातून अनेक लोकांनी जीवनवृत्ती म्हणून महिलांनी पण आणि पुरुषांनी पण आपलं जीवन या विचाराच्या प्रसाराकरता दिलेलं आहे. आपला इतिहास संस्कृती आणि विरासत खूप मोठी आहे. हे जे मूल्य आहेत या मूल्यांचा अर्थ चक्रधर स्वामींनी आपल्याला समजावून सांगितलेला आहे आणि मूल्य जी आहे जीवन मूल्य आहेत ही जीवन मूल्य जी आहेत हीच आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. आपल्या जीवन पद्धतीमध्ये परिवार पद्धतीमध्ये मूल्यांची स्थान खूप मोठं आहे आणि म्हणून सत्य असेल अहिंसा असेल मानवता असेल सद्भाव असेल आणि त्याचबरोबर सेवा असेल हे सगळी जी मूल्य आहेत ही शिक्षणातून लोकप्रबोधनातून लोकशिक्षणातून आणि महंत जी आहेत त्यांच्या विचारातून आपल्या सगळ्यांना मिळत असतात आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा आणि त्यामुळे हा मोठ्या प्रमाणावर एक वैज्ञ आहे संस्कार यज्ञ आहे की ज्याच्या माध्यमातून मोठं काम समाज संस्काराचं या निमित्ताने होत आहे. मला खूप आनंद आहे की मेंघर परिवार अतिशय आदर्श आणि या सर्व कामामध्ये मी गेल्या 40 वर्षापासून त्यांच्याशी माझा संबंध आहे आणि त्यामुळे अतिशय जवळून या सगळ्यांचे विचार त्यांची वागणूक त्यांचा व्यवहार हा चक्रधर स्वामींनी जे त्यांना विचार दिला संस्कार दिला त्याच्या अनुरूप आहे. आज देशभरामध्ये आपण चक्रधर स्वामींचं 800वे जयंती वर्ष साजरं करत आहोत आणि या 800व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने हा देखील अतिशय आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे. आज टेकडीवर मी खूप आधी एकदा आलो होतो पण आज जवळपास 30 वर्षानंतर इथे आलो आणि या ठिकाणी मंदिर पण हे आता नवीन झालेलं आहे 2010 साली त्यावेळी नव्हतं. त्यावेळी संभाजीराव नारायणराव मी एकदा आलो होतो इकडे इकडनं पेसकडे जात असताना त्यानंतर माझा येणं कमी झालं पार्श्वणीमध्ये.